मंडळी, महिला आणि पुरुष आपल्या सोबत पर्स नेहमी बाळगतात. या पर्समध्ये पैशाव्यतिरिक्त अनेक इतर गोष्टी देखील असतात. काहींच्या पर्समध्ये तर अशा काही वस्तू असतात ज्याची गरजच नसते. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी पर्समध्ये ठेवणे अशुभ मानलं जातं असं म्हणतात. यामुळे धनहानी सुद्धा होऊ शकते. आर्थिक नुकसान होऊ नये असं वाटत असेल तर पहा अशा कोणत्या वस्तू आहे ज्या पर्समध्ये ठेवू नये. पण त्याआधी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वात आधी तर तुमची पर्स फाटलेली असू नये. कोणतीही पर्स सोबत ठेवा पण ती कुठूनही फाटलेली असू नये याची विशेष काळजी घ्या. वास्तुशास्त्रानुसार फाटलेली पर्स तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणामकारक ठरू शकते. तुमच्या पर्समध्ये जुनी बिलं कधीही ठेवू नका, कारण ही बिलं नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देत असते. त्याचवेळी ते आपल्या आर्थिक जीवनावर संकट देखील निर्माण करत असते. अनेकदा काही जण पर्समध्ये चावी ठेवतात जी वास्तूनुसार योग्य नसते, त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं. पर्समध्ये अशी चित्रे ठेवू नका ज्यामध्ये राग, मत्सर, विरोध या भावना असतील. तसेच त्यांना घरात आणू नका, कारण ते आपल्या भोवती वाईट ऊर्जा विकसित करत असतात. मंडळी, आपण जिथे जिथे जातो तिथे पर्स आपल्या सोबतच असतो, म्हणून आपला पर्स सर्वत्र घेऊन जात असल्यानं पर्समध्ये देवाची चित्र ठेवू नका. कधी कधी घाणेरड्या हातांनी सुद्धा आपण पर्सला हात लावतो असं मानलं जातं की त्यामुळे लक्ष्मी देवी क्रोधित होत असते आणि तुम्हाला आर्थिक समस्या तसंच कर्जाच्या ओझ्याला सामोरं जावं लागू शकतं. या व्यतिरिक्त बरेचदा असं दिसून येतं की काही जण नोट चोळामोळा करून किंवा चुकीच्या पद्धतीनं पर्समध्ये पैसे ठेवत असतात. वास्तुशास्त्रानुसार असं करणंसुद्धा अजिबात योग्य नाही. नोट नेहमी पर्समध्ये बरोबर ठेवावेत. तर मंडळी, तुमच्या पर्समध्ये सुद्धा अशा वस्तू नाहीत ना? तर आत्ताच तपासा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सोबतच अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा.